देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 जानेवारी रोजी सोलापूरच्या दौऱ्यावरती येणार आहेत. सोलापुरातल्या कुंभारी येथे साकारण्यात येत असलेल्या रेनगर हाऊसिंग सोसायटीच्या लोकार्पणासाठी देशाचे पंतप्रधान हे सोलापुरात येणार आहेत आणि त्याची सभेची जय्यत अशी तयारी जी आहे ती आपल्याला सोलापुरातल्या कुंभारी या परिसरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळेल. आपण या ठिकाणी बघताय की भव्य असं मंडप जे आहे ते रेनगर गृहनिर्माण संस्था असेल, म्हाडा असेल आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं उभारण्यात येत आहे. जवळपास 5 लाख स्क्वेअर फुटाचा भव्य असा मंडप जे आहे ते या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं साकारण्यात येत आहे. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत जवळपास 30,000 घरांचं निर्माण जे आहे ते या रेनगर गृहनिर्माण संस्थेमध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यातल्या 15,000 घरांचा पहिला टप्पा जो आहे तो लोकार्पणाचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं पार पडणार आहे आणि पंतप्रधान मोदींची जाहीर सभा देखील या रेनगरच्या या प्रांगणात होणार आहे आणि त्यामुळं 5 लाख स्क्वेअर फुटाचा भव्य असं मंडप जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात येतं. जवळपास 1 लाख लोक या ठिकाणी बसतील अशी आसन व्यवस्था देखील या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. जवळपास 365 एकर मैदानात हा संपूर्ण प्रकल्प उभारण्यात आलेला आहे ज्यामध्ये 30,000 घरं जसं मी म्हणालो की ते तयार करण्यात आलेली आहेत आणि त्यातले पहिले 15,000 घरांचा लोकार्पणाचा टप्पा जो आहे तो 19 जानेवारी रोजी होणार आहे. जवळपास 834 इमारती ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास प्रत्येक फ्लॅट जे आहे ते 1 BHKचा असणार आहे. या ठिकाणी क्रीडांगण असेल, स्किल डेव्हलपमेंट सेंटर असेल, योगा सेंटर असेल, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र असतील, विजेचं उपकेंद्र देखील याच ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि NTPCच्या माध्यमातून 24 तास पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नानं या ठिकाणी पाणी पुरवठा योजना देखील उभी करण्यात येते आहे. खरं तर सोलापूर शहराचा आपण विचार केला तर जवळपास 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा होतो, मात्र या ठिकाणी 24 तास पाणी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. महिलांचा सन्मान करण्यात यावा यासाठी विशेष म्हणजे महिलांच्या नावानं हे सगळे फ्लॅट्स असणार आहेत, त्यामुळं एका पद्धतीनं देशातली सर्वात मोठी कामगार वसाहत जी आहे ती सोलापुरात उभी करण्यात येते. आत्ता जी भाजपच्या वतीनं माहिती देण्यात येते त्यानुसार सोलापूरमध्ये सोलापूर शहरात रोड शो व्हावा यासाठी देखील भाजप आग्रही आहे, मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कोणतंही त्याबाबत स्पष्टीकरण आलेलं नाही आहे. मोठी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. 2 IG, 10 SP, 22 DYSP यांच्यासह जवळपास 3,000 पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो रेनगरच्या या कार्यक्रमासाठी तैनात असणार आहे. 3,000 पोलिसांचा फौजफाट्यासह SPG जे कमांडो आहे ते देखील 100 हून अधिक जवानांचा पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे. 19 जानेवारीच्या कार्यक्रमाची सगळ्या सोलापूरकरांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना ओढ लागलेली आहे आणि त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुढचे 3 दिवस मुक्कामी असून या कार्यक्रमाचं नियोजन करणार आहेत. सोलापुरातल्या या रेनगरमध्ये कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन युकाक दिसा, आफताब शेख, ABP माझा सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.